नमस्कार. गेल्या काही वर्षांमध्ये सुंदर दिसणं, रुबाबदार दिसणं, हँडसम दिसणं या सगळ्याला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालं आणि त्यातूनच मग आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या दिसण्याची, आपल्या असण्याची खूप काळजी घ्यायला लागला आणि त्याच्यामुळेच गेल्या काही वर्षांमध्ये या क्षेत्रामध्ये म्हणजे स्लिमिंग असेल, अँटी एजिंग असेल, ओबेसिटी असेल किंवा मग त्वचेच्या संदर्भातल्या विविध प्रकारच्या गोष्टींकडे आपण खूप जास्त लक्ष द्यायला लागलो, कारण त्याच्यावरच आपली ग्रोथ ही अवलंबून असते, त्याच्यावरच आपला प्रेझेन्स अवलंबून असतो. शेवटी आपल्याला लोकांनी ओळखणं, आपल्याला लोकांनी ॲप्रिशिएट करणं ही आपली एक वैयक्तिक गरज असते आणि त्यामुळेच आज आपण याच विषयावर बातचीत करत आहोत. आत्ता माझ्याबरोबर या क्षेत्रामध्ये जवळपास 20 वर्षांपासून कार्यरत असलेले, या क्षेत्रामध्ये लाखो पेशंट्सचा उपचार केलेले डॉक्टर अमित कारखानीस हे आहेत. डॉक्टर अमित कारखानीस हे या क्षेत्रातले एक सेलिब्रिटी डॉक्टर आहेत असं म्हटल्यास वावगट ठरणार नाही, कारण अनेक 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 नामांकित व्यक्तींवर त्यांनी आत्तापर्यंत सगळे उपचार केले आहेत. 2005 सालापासून डॉक्टर अमित कारखानीस या क्षेत्रामध्ये डॉक्टर त्वचाच्या माध्यमातून कार्यरत आहेत आणि या क्षेत्रातलं एक अत्यंत मोठं नाव म्हणून डॉक्टर अमित कारखानीस यांच्याकडे बघितलं जातं. वास्तविक त्यांची अपॉइंटमेंट मिळणं हे आमच्यासाठी आज अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. सर, सर्वप्रथम तुम्ही आज वेळ दिलात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. डॉक्टर त्वचा हे ठाणे शहरातलं एक अत्यंत प्रतिष्ठित अशा प्रकारचं नाव आहे, कारण आपण म्हणू शकतो की डॉक्टर अमित कारखानीस इज पायोनियर ऑफ दिस पर्टिक्युलर स्ट्रीम इन ठाणे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही. आणि जवळपास गेल्या 50 वर्षांची वैद्यकीय परंपरा ही त्यांच्या घराण्याला आहे आणि माझ्या मते तुमचे आईवडील देखील वैद्यकीय क्षेत्रातच कार्यरत होते. तर डॉक्टर अमित कारखानीस हे आज आपल्याबरोबर आहेत आणि आपण त्यांच्याबरोबर विशेषतः हेअर आणि स्लिमिंग या संदर्भात बातचीत करीत आहोत. सर, सर्वप्रथम मला थोडीशी माहिती डॉक्टर त्वचाबद्दल द्या. इथे कुठल्या कुठल्या प्रकारचे उपचार होत असतात? सो डॉक्टर त्वचामध्ये आपण हेअर, स्किन स्लिमिंग आणि अँटी एजिंगचे उपचार करतो. हेअरमध्ये प्रायमरली आपण नॉन सर्जिकली जी आपण हेअर रिग्रोथ करू शकतो त्याच्यावर आमचा मेन उपचार आहे. आपण हेअर ट्रान्सप्लांटहीसुद्धा करतो. स्किनमध्ये आम्ही लेझर्सद्वारा विविध स्किनच्या ज्या समस्या असतात त्याच्यावर आपण उपचार करतो, जसं पिगमेंटेशन असतं किंवा स्कार्स असतात किंवा ॲक्ने असतो त्याच्यावर आपण उपचार देतो. स्लिमिंगमध्ये आपण वेट लॉस आणि इंच लॉस या दोन्ही क्षेत्रात उपचार देतो. अँटी एजिंग या सगळ्यांचं एक कॉम्बिनेशन असतं, जे एक्सटर्नल अँटी एजिंग असतं आणि एक इंटरनल अँटी एजिंग पण असतं. जसं आपलं वय वाढतं तसं आपल्याला आतूनही जसं आधी वाटायचं तसं ज्या वाटण्यासाठी ज्या ट्रीटमेंट्स असतात इंटरनली, जे आय व्ही इंजेक्शन्स, आय व्ही थेरपीज वगैरे असतात, तेही आम्ही इथे ऑफर करतो. येस, ते दिलीप कुमारचं गाणं आठवतो का तुम्हाला की उडे जब जब जुल्फे तेरी कवारियो का दिल धडके. पण हल्ली ना कवारियो का दिल धडकण्याच्या ऐवजी बऱ्याचदा आपलंच दिल धडकायला लागतं ज्यावेळेस आपले केस जायला लागतात आणि हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. बऱ्याचदा एरवी जो आरसा आपल्याला नेहमी जवळ बोलत असतो, ज्यावेळेस केस गळायला लागतात त्यावेळेस ते आरशासमोर जाणं नको असं वाटायला लागतं आणि तरुणांमध्ये हा प्रॉब्लेम हल्ली दिसायला लागलेला आहे. काय सांगाल सर, अर्ली एजमध्ये हल्ली हेअर लॉस खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे, काय कारण आहेत? सी, प्रायमरली हेअर लॉस जेव्हा एकदम अर्ली एजमध्ये होतो तेव्हा नॉर्मली डायट इज द मेन फॅक्टर. हल्ली जेवणामध्ये खूप सारे आपल्यात बदल झालेले आहेत आणि आय थिंक लॉट ऑफ डेफिशियन्सीज होत आहेत फ्रॉम अ अर्ली एज. हल्ली फास्ट फूडचं प्रमाण वाढलं आहे आणि यू नो फ्रूट्सचा इनटेक वगैरे कमी झाला आहे, इवन फ्रूट्सची क्वालिटीही हल्ली बदलली आहे. सो हल्ली आम्ही बघतो की लोक, मुलं मुली एका अर्ली एजपासून येतात अँड दे हॅव सिम्टम्स ऑफ व्हेरी अर्ली हेअर लॉस, जिकडे त्यांचा स्कॅल्प पण दिसायला लागतो आहे. डायट करेक्शन इज द मेन फॅक्टर जेव्हा आपल्याला अर्ली एजमध्ये हेअर लॉस दिसतो. ऑफकोर्स हेअर लॉस जेनेटिक एक मेन रिझन असतं, जे अनुवंशिकता आपण बोलतो, पण जेनेटिकली जरी केस वीक असेल तरी डज नॉट मीन की तुमचे केस जायला पाहिजे. तरी आपण ते केस पुन्हा आणू शकतो, त्याला इम्प्रूव्ह करू शकतो आणि ते वाचवूही शकतो. सो हेअर इज समथिंग विच यू नो हल्लीच्या सायन्समध्ये आणि हल्लीच्या ट्रीटमेंट्सद्वारा आपण डेफिनेटली इम्प्रूव्ह करू शकतो आणि मेंटेनही करू शकतो. नक्कीच,
अनेकदा आपण बघत असतो की केस, म्हणजे एक माझा मित्र होता, नाव त्याचं मी आता मेन्शन नाही करत, पण लिटरली ही लॉस्ट हिज कॉन्फिडन्स ड्यू टू हेअर लॉस. आणि म्हणजे जो एक असा खूप असा उत्साहाचा सळसळता झरा होता, ज्यावेळेस त्याचा हेअर लॉस व्हायला लागला त्यावेळेस लिटरली ही लॉस्ट हिज कॉन्फिडन्स. पण ज्यावेळेस डॉक्टरांकडे आला आणि त्यांनी माझ्यामध्ये ट्रान्सप्लांट केलं होतं सर तुमच्याकडे, आणि आज लिटरली ही इज फ्लरिशिंग इन हिज करिअर, सर मला सांगा काय अशा ट्रीटमेंट आहेत आता केसांच्या संदर्भातल्या? सी नॉर्मली ना आपल्या डोक्यावर एक अराउंड लाख केस असतात, त्यात 60,000 टेम्पररी असतात आणि 40,000 परमनंट असतात. सहसा जे केस साईडला आणि पाठी असतात ते केस सहसा गळत नाही, पण जे केस वरच्या भागात असतात ते जेनेटिकली डिफरंट असतात, ते जेनेटिकली वीकर असतात किंवा मोर ससेप्टेबल असतात काही हार्मोन्सना. ते केस केव्हाही आपल्याला दिसतो, जो मेल पॅटर्न बॉल्डनेस किंवा फिमेल पॅटर्न बॉल्डनेस आपण बोलतो, सो दोज हेअर्स स्टार्ट फॉलिंग. सहसा जिथपर्यंत 50% केस जात नाही तिथपर्यंत आपल्याला स्कॅल्प दिसत नाही. एकदा स्कॅल्प दिसायला लागलं की यू हॅव टू अंडरस्टँड की ऑलमोस्ट 50% तुमच्या जे केसांचा व्हॉल्यूम आहे तो कमी झाला असेल. त्याच्यानंतर जरी 5 किंवा 10% केस गेले तर असं वाटतं की सगळे केस माझ्या लास्ट 6 महिन्यातच गेले आहेत. बरोबर. सो सहसा कोणीही जो येतो तो नॉर्मली हेच बोलतो की लास्ट 6 मंथ्समध्येच माझे सगळे केस गेले, तिथपर्यंत माझे केस छान होते. पण इट्स ॲक्च्युली नॉट लाईक दॅट, इट इज अ जर्नी फॉर द लास्ट 4 or 5 years ज्या तुमचे केस गळत चालले आहेत. लकीली काय असतं की जे केस एक 3 ते 5 वर्षापर्यंत लाईक प्रिव्हियस इयर्समध्ये जे गेलेले आहेत ते आपण एका चांगल्या वेनी पुन्हाही आणू शकतो. बेसिकली बघा, आज जर तुमचा केस गळला तरी त्याचा जो फॉलिकल आहे तो फॉलिकल आत असतो, त्या फॉलिकलला काही ट्रीटमेंट्स आहेत जे आपण सायंटिफिकली करून त्या फॉलिकल्समधून पुन्हा केस आणू शकतो. एक्झॅक्टली, दॅट इज द प्रिन्सिपल. सो तुमचा लहानपणापासून जर केस एकदम विरळ असेल त्याला आपण काही चेंज नाही करू शकत, त्याला आपण इम्प्रूव्ह नाही करू शकत. बरोबर. पण जर तुमचे केस लास्ट 3 ते 5 वर्षात गेलेले असतील तर ते आपण ट्रीटमेंट्स, म्हणजे आम्ही आता डॉक्टर त्वचामध्ये आमची स्वतःची ट्रीटमेंट आहे जी आपण लेझर वापरतो, प्लस आपण काही पेप्टाईड्स वापरतो, कंडिशन मीडिया वापरतो, एक्सोझोम्स वापरतो, त्याच्या ट्रीटमेंट्स आपण महिन्याला एकदा करतो, आणि दोज फॉलिकल्स वी कॅन रिज्युमिनेट, की त्या फॉलिकल्समधून केस पुन्हा यायला पाहिजे. सहसा 4 महिन्यात सगळ्यांना रिझल्ट दिसून येतो. सो 4 मंथ्समध्ये एक आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसते केसांची, आणि देन यू हॅव टू मेंटेन इट. सो दिस इज द ट्रीटमेंट फॉर नॉन सर्जिकल हेअर रिग्रोथ. आणि दुसरा ट्रीटमेंट म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट असतं. जेव्हा केस 5 वर्षापेक्षा जास्त काळाचे गेले असतात आणि किंवा स्कॅल्प शायनी झालं असतं, तर आपण जे 5 केस आहेत जे परमनंट केस असतात, जेनेटिकली डिफरंट असतात, ते केस आपण एक एक केस काढून त्याला आपण पुढे घालतो. इट इज अ ट्रान्सप्लांट. सो ते 1 दिवसाची प्रक्रिया असते. एक्झॅक्टली. एका दिवसात आपण अराउंड 3 ते 4 हजार केस पुन्हा आपण रोपण करू शकतो. बरोबर. ते एकदा केलं की ते परमनंट असतं. सो प्रायमरली जेव्हा आपण ट्रान्सप्लांट करतो तेव्हा ते केस वाढायला लागतात 3 महिन्यानंतर. 6 मंथ्समध्ये यू सी अ नाईस ग्रोथ आणि 9 मंथ्समध्ये यू सी द फुल रिझल्ट. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जे जरी आपण ट्रान्सप्लांट केला तरी आज जे केस डोक्यावर आहेत ते पण परमनंट नाही आहेत. बरोबर. ते पण केस गळत असतात. तर तुम्ही सपोज आज माझ्याकडे आला आणि काही सपोज तुम्ही ट्रीटमेंट नाही केली आणि 1 वर्षानंतर आला, तर ऑब्व्हियसली तुम्हाला नेक्स्ट वर्षात आज जे केस आहेत त्यापेक्षा कमी केस असणार. बरोबर. सो काही ट्रीटमेंट असतात टू प्रिव्हेंट हेअर फॉल, म्हणून आपल्याला केस मेंटेन ठेवायला लागतात, इम्प्रूव्ह करायला लागतात आणि मग आपल्याला ते नर्चर करायला लागतात. एक्झॅक्टली. हेअर ट्रान्सप्लांटच्या संदर्भात आत्ता सर बोललात, पण सर एक तुमची ओळख, बरेच माझे मित्र या क्षेत्रात आहेत, ते देतात की नैसर्गिकरित्यासुद्धा तुम्ही हेअर ग्रोथ करून देतात, त्या संदर्भातसुद्धा सर सांगा. सी दिस इज द मेन ट्रीटमेंट. आम्ही नैसर्गिकपणे ऑलमोस्ट 90% लोकांचे केस आज जे असतात ते 4 मंथ्समध्ये आपण चेंज करू शकतो. बरोबर. लाईक आय सेड, सगळ्यांनाच काही फॉलिकल्स असतात जे डॉर्मंट असतात ज्यातून केस नाही येते. आपण ट्रीटमेंट्स जसं मी बोललो, लेझर करतो, पेप्टाईड्स करतो, कंडिशन मीडिया वापरतो, इट्स कम्प्लिटली पेनलेस. तुम्ही येता, 1-15 मिनिटाची ट्रीटमेंट असते, प्लस आम्ही काही औषधं वगैरे देतो की डाएटमध्ये तुमचे जे डेफिशियन्सीज वगैरे आहेत ते करेक्ट करण्यासाठी आम्ही काही व्हिटॅमिन्सच्या गोळ्या वगैरे देतो, प्लस काही सोल्युशन्स येतो वापरायला, आणि 4 मंथ्समध्ये यू विल डेफिनेटली हॅव अ चेंज. सो 2 महिन्यात जर तुमचे केस गळत असेल तर ते इम्प्रूव्ह होऊन जातात आधी, आणि मग 4 मंथ्समध्ये तुम्हाला केसांना इम्प्रूव्हमेंट दिसते. म्हणजे ज्यांना काही सर्जरीज वगैरे करायच्या नसतील अशांसाठी सुद्धा, म्हणजे तुम्हाला निराश व्हायची गरज नाही आहे, कारण
खूप सारी अशी इथे उदाहरणं सरांकडे असतात की जे बाहेर बसलेले असतात पेशंट आणि त्यांच्या हेअर्समध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ग्रोथ दिसून येते. साधारणपणे सर, मेल आणि फिमेलमध्ये हा रेशो कसा असतो? ॲक्च्युली हेअर लॉस सगळ्यांनाच अफेक्ट करतो. ऑब्व्हियसली मेल्स आर मोर नोन कांडे लगेच दिसून येतात, त्यांचा जो पॅटर्न असतो तो दिसून येतो. पण आता ऑलमोस्ट 19-20 इयर्स इन प्रॅक्टिस ऑलमोस्ट 60% मेल्स येतात, 40% फिमेल्स येतात हेअर लॉससाठी. आणि फिमेल्स आर व्हेरी व्हेरी कन्सर्न, कारण फिमेल्सचा जर केस कमी विरळ झाले तर त्यांना एकदमच त्यांचा कॉन्फिडन्स अफेक्ट होतो. बरोबर, राईट. सो मेल्स फिमेल्स दोघांचा कॉन्फिडन्स हेअर लॉसनी खूप अफेक्ट होतो. सो हेअर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ऑफ प्रायमरी इम्पॉर्टन्स. दुसरा गोष्ट म्हणजे तुम्ही आता जे बोलला, सी हेअर मेंटेन करणं हे सर्वात इम्पॉर्टंट असतं. असे खूप पेशंट्स असतात जे डायरेक्ट जाऊन, हल्ली खूप ॲड्स वगैरे येतात, ते डायरेक्ट जाऊन ट्रान्सप्लांट वगैरे करतात. पण त्यांना हे समजत नाही की जे केस आज डोक्यावर आहेत ते जर मेंटेन नाही केले किंवा ते सुधारले नाही तर ट्रान्सप्लांटचा फायदा नाही होत. सो जी ट्रीटमेंट हेअर मेंटेनन्सची असते प्लस हेअर इम्प्रुव्हमेंटची असते, जी नैसर्गिक, जे मी तुम्हाला सांगितलं, ती अनिवार्य असते, ती करायलाच पाहिजे. नंतर ट्रान्सप्लांट करायचं नाही इज अ सेकंड थिंग. पण तुम्ही जर हे नाही केलं आणि फक्त ट्रान्सप्लांट केलं तर इट इज अनलाईकली की विल बी व्हेरी हॅपी विथ द रिझल्ट. एक्झॅक्टली. सो इट इज ऑलवेज अ कॉम्बिनेशन ऑफ ट्रीटमेंट्स आणि आपल्याकडे वेगवेगळे उपचार असतात. बरोबर. सो कॉम्बिनेशन करून आपण सर्वात बेस्ट रिझल्ट केसांचा आणू शकतो. सर, हेअर बरोबरच आणखी एक गोष्ट जी विशेषतः मला पण सतावत असते, ओबेसिटी. म्हणजे बऱ्याचदा असं असतं की सरांकडे ज्यावेळेस आपण बाहेर पेशंट बघत असतो, ओबेसिटीचा सुद्धा सर आजच्या तारखेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. काय कुठल्या लेवलचा प्रॉब्लेम आहे सर, काय सांगाल? सी, ओबेसिटी इज अ बिग हेल्थ प्रॉब्लेम. ओके. हल्ली असं ओबेसिटीमध्ये काय असतं, एक वेट लॉस असतं आणि एक इंच लॉस असतं. आतापर्यंत इंच लॉसचे काही ट्रीटमेंट्स होते, जिकडे आपण जे फॅट बोलतो, जे सबक्युटेनस फॅट बोलतो फॉर एक्झाम्पल, त्याला काही ट्रीटमेंट्स असतात नॉन सर्जिकली जी आपण ती कमी करू शकतो. पण मेन ओबेसिटी हे जे विसरल फॅट असतं किंवा जे बॅड फॅट असतं, त्यांनी व्हेरियस हेल्थ कॉम्प्लिकेशन्स होतात, जसे डायबिटीज होतं आणि ऑल रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स जे होतात, राईट. सो ओबेसिटी इज द नंबर वन किलर. ॲक्च्युली तुम्ही जर बघितलं तर आत्तापर्यंत ओबेसिटीवर फक्त वेट लॉस म्हणजे डाएट एक्सरसाइज हाच उपचार होता. हल्ली ऑब्व्हियसली काही सर्जरीज पण आहेत ज्यांचं वेट खूपच जास्त असतं, बेरियाट्रिक सर्जरीज जे बोलतो, की त्याच्यात आपण स्टमकची साईज वगैरे बदलतो आणि त्यांनी एक वेट लॉस होणारच आहे इन द नेक्स्ट, यु नो, इन द नेक्स्ट इयर, टू इयर्स तुमचं वजन ऑलमोस्ट 30-40% कमी होतं. पण खूप लोकांना सर्जरी ही नसती करायची. आता नवीन रेव्होल्युशन झालेलं आहे की काही इंजेक्शन्स वगैरे आलेले आहेत जे आपण वीकली वगैरे देतो आणि त्याच्यात तुमच्या डाएटवर फुल कंट्रोल राहतो. मेन ओबेसिटीमध्ये चॅलेंज जो असतो तो डायटिंगचा असतो. बरोबर. आणि डायटिंग करणं इज क्वाईट डिफिकल्ट. पहिलं म्हणजे पर्सन हॅज टू बी सेल्फ मोटिवेटेड. फक्त तुम्ही मोटिवेटेड असता तेव्हाच तुम्ही एक वेट लॉसची जर्नी चालू करू शकता. त्याच्यात डाएट आणि एक्सरसाइज हे दोन मेन पिलर्स असतात फॉर एनी वन हू वॉन्ट्स टू, यु नो, रिड्यूस ओबेसिटी, कॉन्कर ओबेसिटी, टू बी इन अ बेटर शेप हेल्थ वाईज. आता डायटिंगसाठी जे सर्वात डिफिकल्ट असतं त्याच्यासाठी, जसं मी बोललो, काही इंजेक्शन्स आहेत जे आपण वीकली देतो, त्यांनी तुम्ही डायटिंगवर इझिली कंट्रोल करू शकता. त्याच्यामुळे तुमची हेल्थ इम्प्रुव्हमेंट तुम्हाला खूप दिसते. बरोबर. इनफॅक्ट ह्याच्यात आपण 3 महिन्याचा जेव्हा कोर्स करतो आपण ऑलमोस्ट 10% बॉडी वेट खूप लोकांमध्ये आपण कमी करू शकतो. आणि मेन त्यात हे असतं ना की तुम्ही जेव्हा मग स्वतः जेव्हा तुम्ही कमी खायला वगैरे लागता, तुमचं स्वतःच एक लाईफस्टाईल मॉडिफिकेशन व्हायला पाहिजे, कारण दॅट गिव्ज यू इनफ टाइम टू बेसिकली इम्प्रूव्ह, टू अंडरस्टँड हाऊ युअर हेल्थ इज इम्प्रूव्हिंग, आणि मग त्याचा बेनिफिट तुम्ही घ्यायला पाहिजे. एक्झॅक्टली. तुम्ही आत्ता जे सांगत होतात की खूप साऱ्या ट्रीटमेंट्स ह्याच्यामध्ये आत्ता अवेलेबल आहेत, पण ज्या लोकांना त्या बॅरिएट्रिक सर्जरीज वगैरे करायच्या नसतात अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? सो आधी त्यांना काही ऑप्शन नव्हता एक्सेप्ट डायट एक्सरसाइज. पण आता सेम बेरियाट्रिक सर्जरीचे जे रिझल्ट वगैरे असतात त्याचा जो बेनिफिट असतो तो आपण हे जे काही इंजेक्शन्स आहेत, जे वीकली इंजेक्शन्स असतात, प्लस आपण काही मशीन्सचा वापर करतो, त्या दोघांचं एक कॉम्बिनेशन ट्रीटमेंट देतो. सो लाईक आय सेड, प्रत्येक महिन्याला 3-4 किलो वजन खूप छान प्रमाणे कमी होतं. बेस्ट थिंग असं हे असतं की जे विसरल फॅट असतं, जे बॅड फॅट असतं, ते कमी होतं. म्हणून तुम्हाला वेरियस ब्लड पॅरामीटर्स किंवा लिव्हर फंक्शन टेस्ट किंवा रिन्युअल फंक्शन टेस्ट त्याच्यात तुम्हाला एक इम्प्रुव्हमेंट दिसायला लागते. सो
लाईक आय सेड 1 मंथ, आणि नॉर्मली पण लोकांना जेवढ्या महिने करायचं आहे की त्यांचं आयडियल वेट जे अचीव करायचं आहे ते आपण हळूहळू ते अचीव करू शकतो. याची साधारणपणे कॉस्टिंग काय असते सर? ह्याची कॉस्ट वर्ल्ड वाईड अराउंड 1 लाख रुपये महिन्याला असते. पण आता इकडे आपण इंडियामध्ये सध्या जस्ट ते अप्रूव्ह वगैरे झालेलं आहे, तर इंडियामध्ये अराउंड आपण 60,000 महिन्याच्या हिशोबाने ती ट्रीटमेंट करू शकतो. दिस इज बेसिकली द फार्मसी कॉस्ट, इंजेक्शनची ही कॉस्ट. राईट राईट राईट. आणि त्याच्याबरोबर आपण काही मशीन ट्रीटमेंट्स करतो, त्याची एवढी काही कॉस्ट असते. म्हणजे आपण जर का बघायला गेलो तर बऱ्याचदा आपल्या गाडीवर सुद्धा आपला एवढा खर्च अनेकदा होत असतो, इतर गोष्टींवर आपण खर्च करत असतो, पण स्वतःच्या स्वतःच्या लुक्सवर किंवा स्वतःच्या हेल्थसाठी आपण डेफिनेटली त्याच्यावर अधिक कॉन्शियस असायला पाहिजे. बऱ्याचदा सर असं असतं ना की लोकांना लेट गो अशा प्रकारचा एक अप्रोच असतो, अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? वाय इट इज नेसेसरी की तुमची जी काही स्लिमिंगची ट्रीटमेंट आहे ही करणं गरजेचं का आहे? याच्यातनं कुठल्या कुठल्या प्रकारच्या कॉम्प्लिकेशन्स होत असतात? सी प्रायमरली लाईक आय सेड, यु नो, वेट लॉस, ओबेसिटी इज द नंबर, वेट लॉस नाही पण ओबेसिटी इज द नंबर 1 किलर. राईट. ओबेसिटी म्हणून खूप जास्त तुम्हाला बाकी कॉम्प्लिकेशन्स होतात, जसं सूज यायला लागते बॉडीमध्ये, पायांची सूज, तुम्हाला वॉकिंगमध्ये डिफिकल्टी येते, डायबिटीस इज खूप हायर प्रपोर्शन येतं जे लोकांचं वेट जास्त असतं. आणि ह्या सगळ्यांना एक काही उपचार नव्हता आधी, राईट, एक्सेप्ट डायट एक्सरसाइज किंवा जेव्हा बेरियाट्रिक सर्जरी झाले तेव्हा. इट इज नॉट अबाउट हाऊ यू लुक, ॲक्च्युली लुक्स आर ओके, ऑल लुक्स आर ॲक्सेप्टेबल, त्याच्यात काहीच फरक पडत नाही. पण तुम्हाला हेल्थवाईज विचार करायला पाहिजे. जर तुमचं वजन खूप वाढलेलं आहे तर तुमच्या बॉडीमध्ये बाकी काय ऑर्गन्सवर खूप प्रेशर येतोय, लोड येतोय, त्याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत ज्यात तुमची क्वालिटी ऑफ लाईफ इफेक्ट होते. आणि नंतर ॲज यू ग्रो ओल्डर तुम्हाला हेल्थ आपल्याला रिअलाईज होते की हेल्थ इज वन ऑफ द मेन थिंग्स. बरोबर. सो नंतर आपल्याला जे प्रॉब्लेम्स होणारे आहेत ते आपण कसं अवॉइड आज करू शकतो, यु नो, इन अ हेल्दी वे, इन अ असिस्टेड मॅनर, त्या आपण आज पॉसिबल आहेत ह्या नवीन संशोधामुळे. तसं बाकी ट्रीटमेंट्सही असतात स्लिमिंगच्या, बॉडी शेपिंगच्या. वेट लॉसच्या इंडस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम असा आहे की हल्ली आपण सगळे ॲड्स बघतो की यु नो एका आठवड्यात 1 किलो कमी, 2 किलो कमी, आणि मोस्ट ऑफ दीज पीपल आर बेसिकली वर्किंग ओनली ऑन वॉटर लॉस. आणि वॉटर लॉस करून तो वेट लॉस आहे तो कधीही राहत नाही. ते वेटचं पुन्हा ते होणारच आहे जेव्हा तुम्ही यु नो वॉटर इनटेक वगैरे नीट करता. सो दॅट इज प्रॉबली नॉट द राईट वे टू डू इट. पण येस, मशीन्स डेफिनेटली डू हेल्प. पण अल्टिमेटली डाएट, एक्सरसाइज हे दोन मेन गोष्टी आहेत ज्यानीच तुम्ही वजन कमी करू शकता. डाएट जे डिफिकल्ट राहतं त्याच्यासाठी हा उपचार करून तुम्ही डाएटवर कंट्रोल आणू शकता. सो एक्सरसाइज तुम्हाला करायलाच पाहिजे त्याच्याबरोबर, अँड देन इट गिव्स अ परफेक्ट रिझल्ट. सर, एखादा पेशंट ज्यावेळेस तुमच्याकडे येतो त्यावेळेस तो थोडासा ओबेज असेल आणि ज्यावेळेस तुमची ट्रीटमेंट पूर्ण होते आणि त्याच्यानंतर त्यात खूप फरक पडतो, अशा पेशंटची साधारणपणे काय प्रतिक्रिया असतात सर? ते खूप खुश असतात. पहिलं म्हणजे त्यांचं फुल यु नो, जेव्हा कोणालाही कोण बोलतं की तुमचं वजन कमी झालं, एव्हरीवन ऑलवेज फील्स गुड. लुक्स तर एक झालं, पण बेसिकली हेल्थवाईज दे फील अ लॉट बेटर. त्यांचे एनर्जी लेवल्स वाढलेले असतात, दे फील लाईक डुईंग मोर थिंग्स, त्यांचं एक बेसिकली सोशल ॲक्सेप्टन्सही वाढतं. पण मोर इम्पॉर्टंटली लाईक आय सेड, हेल्थ त्यांची इम्प्रूव्ह झाल्यामुळे त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ वाढते. दे आर अ लॉट मोर हॅपियर, दे आर अ लॉट मोर फिट, दे लाईक टू डू थिंग्स. म्हणजे त्यांच्यात बेसिकली ते जास्त गोष्टी करायला लागतात, जास्त एक ॲक्टिव्ह लाईफ त्यांना आवडते टू लीड द लाईफ. एक्झॅक्टली. सर, जाता आता काय सांगाल हेअर आणि स्लिमिंगच्या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना? जाता आता काय सांगाल? मी हे सांगेन की आधी असं होतं, पण यु नो लास्ट 10 इयर्स बॅक असं होतं की अनुवंशिकतेमध्ये जर तुमच्या वडिलांचे आईच्या साईडचे केस जर कमी असतील तर तुमचेही केस जाणार आहे. दॅट इज नॉट ट्रू. आज आपण केस मेंटेन करू शकतो, इम्प्रूव्हही करू शकतो आणि पुन्हाही आणू शकतो. स्लिमिंगमध्ये लाईक आय सेड, डाएट आणि एक्सरसाइज आर द बेस्ट वेज टू रिड्यूस वेट. तुम्ही स्वतःचा करू शकला तर दॅट इज द बेस्ट थिंग. पण ज्यांना एक असिस्टन्स लागतो, हल्ली जे औषधं आता आलेली आहेत आणि विकली आहेत, त्याचा तुम्ही लाभ घेऊन ती ही जर्नी तुम्ही चांगल्या प्रमाणे चालू करू शकता. तर हे होते डॉक्टर अमित कारखानीस. खूप सुंदर, पहिली गोष्ट हे सेंटर यांचं जे आहे अप्रतिम अशा प्रकारचं सेंटर आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला असं निश्चितपणे वाटतं की येस, आपण एका परफेक्ट हातामध्ये आलेलो आहोत, परफेक्ट डॉक्टरकडे आलेलो आहोत. कारण सरांशी भेटल्यानंतर तुमचा जो आत्मविश्वास आहे
हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत असतो. सरांची जर का अपॉइंटमेंट हवी असेल तर स्क्रीनवर काही क्रमांक दिलेले आहेत, त्या नंबरशी तुम्ही संपर्क साधा. अपॉइंटमेंटनेच सर फक्त भेटतात, त्या व्यतिरिक्त ते भेटू शकत नाहीत, बिकॉज ही इज व्हेरी बिझी पर्सन. आणि सर तुम्ही आमच्याशी बोललात आणि खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.